लाइव शोध सत्य बातमीचा। देवधारेश्वर येथे शिव मंदिराचे जीर्णोद्धार भूमिपूजन संपन्न। देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखारी येथील श्री गुरु कपिल मुनी सेवा आश्रम श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा देवधारेश्वर येथे शिव मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन महंत बंसीपुरीजी महाराज आणि महंत गणेशानंद पुरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या विकास निधीतून या कामास निधी उपलब्ध करून देण्यात आला। यावेळी सालाबाद प्रमाणे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध महाप्रसाद आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। शनिवार दिनांक 28 रोजी पिंपळगाव वा येथील देवधारेश्वर संस्थान येथे भव्य शिव मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी केदार आहेर यांच्या प्रयत्नातून आणि आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या विकास निधीतून निधी मंजूर करण्यात आला। त्याचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी दरवर्षी प्रमाणे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध महाप्रसाद आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। यावेळी श्री महंत जयदेव पुरीजी महाराज, दिनेश गिरीजी महाराज, श्री महंत कमल पुरीजी महाराज, स्वामी नागराज पुरीजी महाराज, स्वामी रामचंद्र पुरीजी महाराज, स्वामी अजय पुरीजी महाराज, स्वामी प्रणव गिरीजी महाराज, स्वामी अमृतानंद, स्वामी पवनदासजी महाराज, स्वामी कमलदासजी महाराज, साध्वी मनीषा दीदीजी, स्वामी हर्षद भारतीजी महाराज, स्वामी राम प्रसाद जी महाराज, स्वामी सीताराम दास जी महाराज, स्वामी रविगिरीजी महाराज, स्वामी हरिओमपुरी जी महाराज, हरिभक्त परायण अविनाश महाराज, देवळा बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, नगर पंचायतीचे नगरसेवक जितेंद्र आहेर, पिंपळगाव वा उपसरपंच नदीश थोरात, दिलीप पाटील, बापू शिंदे, विश्वास पाटील, हेमलता खैरणार, विनायक वाघ, नंदू वाघ, विष्णू वाघ, समाधान सोनजे, दादा जाधव, दत्ता परदेशी आदी सहभाविक बहुसंख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज लाइव साठी देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।